आज बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला मी म्हणजे पत्रकारांना समोरासमोर भेटतो आहे। निमित्त आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जगभरामध्ये कोरोनाचं जे थैमान सुरू आहे त्या थैमानाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सुद्धा कुठेही मागे नाही। एका गोष्टीचं मला नक्की समाधान आहे, अभिमान सुद्धा आहे कि महाराष्ट्रातली सर्व प्रशासन यंत्रणा मग त्याच्यामध्ये आपले पोलीस आले, महसूल विभाग आला, महापालिका यंत्रणा आली, आरोग्य कर्मचारी आले, डॉक्टर्स आले, लोकप्रतिनिधी आले, स्वयंसेवी संस्था आल्या, या सर्वजण खांद्याला खांदा लावून या लढाईमध्ये उतरलेले आहेत। गणपती उत्सव सुरू झालेला आहे, काल दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं। एक प्रश्न नेहमी उत्सव कसा होणार, विसर्जन कसं होणार, तर मला सर्व नागरिकांना धन्यवाद द्यायचे आहेत की सर्वच धर्मियांनी अत्यंत संयमाने आणि एका सामाजिक जाणीवेतून आपले उत्सव हे फार मर्यादित स्वरूपामध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो। आज मी इथे आल्यानंतर एकूणच मुंबई आणि मुंबईला जोडून हा जो काही एमएमआर प्रदेश आहे तिथे सर्वांना आपल्याला कल्पना आहे की गेले काही दिवस रुग्णवाढीची संख्या ही वाढता वाढी अशी होती, परंतु गेल्या साधारणतः महिनाभरामध्ये सर्वांनीच अत्यंत खंबीरपणाने या साथीचा मुकाबला करायला सुरुवात केली। आज सुद्धा मी इथे आल्यानंतर जसं काल पुण्यामध्ये जम्बो फॅसिलिटीचं मी लोकार्पण केलं, तसंच आज इथून म्हाडाने बनवलेलं कळवा आणि मुंब्रा येथील साधारणतः अकराशे बेड्सचं कोविड केअर सेंटर अँड हॉस्पिटल त्याचं लोकार्पण मी इथून केलेलं आहे। इथल्या मुंब्रा असेल, कळवा असेल, आसपासच्या परिसरातील रुग्णांना कुठेही रुग्णशय्या मिळणार नाही अशी आता तक्रार करण्याची वेळ येणार नाही। ठाण्यामध्ये सुद्धा आपण काही दिवसापूर्वी केलेले अजूनही करतो आहोत, कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा करतो आहोत। एकूणच या व्हायरसची जी काय वाटचाल आपण बघतो आहोत ती बघितल्यानंतर आता जरी आपण आपल्याला असं समजत असू की ही वाढ आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतोय असं वाटत जरी असलं तरी मी सर्वांना सांगितलेलं आहे की कोणी गाफील राहू नका। याचं कारण गाफील राहिल्यानंतर संपूर्ण जगभराचा जो अनुभव आहे ती दुसरी लाट येते। मला खात्री आहे, मला आत्मविश्वास आहे, सर्व नागरिक जर का जागरूकतेने वागतील, जागरूकतेने दिलेल्या सूचनांचा अंमलबजावणी जे करतायत तसं ते अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न नव्हे ते खात्रीपूर्वक त्याची अंमलबजावणी करतील, म्हणजे मास्क वापरणे, एकमेकापासून अंतर ठेवणे, हात धुत राहणे वगैरे वगैरे, तर दुसरी लाट ही लाट तर आपण थोपूच थोपू पण दुसरी लाट सुद्धा आपण येऊ देणार नाही। नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या महापालिकांचा आढावा घेतला, ज्या काही सूचना त्यांच्याकडनं आल्या त्याच्यावरती त्यांना आम्ही उत्तर दिली, पण एकूणच काम चांगलं चाललेलं आहे। सर्वांना मी हेच सांगतोय की गाफील राहू नका, आकडा खाली येत असला तरी देखील, कोणी कौतुक केलं तरी देखील आता कौतुकाचे बळी पडू नका, काम प्रभावीपणाने असंच करत राहा, आपल्याला हा आकडा शून्यापर्यंत आणायचा। आपण तुम्ही बघितलं असाल की साधारणतः जून पासून पुनश्च अभियोग मिशन बिगिन अगेन इतर सर्वांनी म्हणजे मी जगभराचं बोलतोय ज्या काही गोष्टी कदाचित घाई गडबडीने केल्या असतील महाराष्ट्र मात्र असं करणार नाही, कारण ज्या ज्या गोष्टी आपण ओपन केल्या त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घेऊन आपण या सगळ्या गोष्टी करतो आहोत। बऱ्याचशा गोष्टी आपण ग्रामीण भागात असेल किंवा इतर शहरांमध्ये असेल उघडायला परवानगी दिलेली आहे, पण जे करता येणं शक्य नाही ते करता येणं शक्य नाही आणि त्याची उघडण्याची खात्री पटल्याशिवाय त्या गोष्टी एवढ्या आपण उघडू शकणार नाही। त्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा, कारण आता पूर्ण यंत्रणा राज्याची यंत्रणा देशाची यंत्रणा ही कोविडच्या मागे लागलेली आहे।
पावसामध्ये खड्डे काही ठिकाणी पडले त्याबद्दल सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबरीने पावसाळी आजार किंबहुना नागरिकांनी सुद्धा सतत दक्षता घ्यायला पाहिजे की आपल्या अंगणात आपल्या घरात कुठेही पाणी साचणार नाही, पाणी साचत नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. कारण पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाळी आजार हे सुद्धा लोक वर काढतात. एक तर आपल्याकडे कोरोनाची साथ आधीपासून आहेच आणि त्याच्यामध्ये आणखी हे आजार त्याची भर पडता काम आहे. त्याबद्दल सगळी यंत्रणा पण आणि नागरिकांनी सुद्धा जागरूक राहण्याची गरज. असं जमते आणि जमत नाहीचा प्रश्न नाही. काय होतंय, एक तुम्ही लक्षात घ्या की हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर साधारणतः 15 दिवस किमान हे लागतात तो त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. तेवढ्यामध्ये तो त्याची लक्षणं दाखवायला लागतो. आधी तिकडे झालेला असेल तो लक्षणं दाखवायला पुढचे 15 दिवस लागतात. आणि म्हणून आत्ताचा जो काळ आहे हा आपल्या अत्यंत कसोटीचा काळ आहे. या आकड्यांच्या कमीपणावरती तुम्ही आता जास्त ओरडून जायची आवश्यकता नाही. कारण आपण जर का त्याच्यात समाधान मानायला लागलो तर आत्ता खरा हा आपला परीक्षेचा काळ आहे. गणपती आहे, इतरही धर्मियांच्या काही प्रथा परंपरा उत्सव सणवार आहे आणि त्याच्यात पाऊस आहे. त्याच्यामुळे जर का आपण इथे कमी झाले म्हणून गर्दी करायला लागलो तर आपण संकटाला आमंत्रण देतो आहोत. म्हणून कृपा करून जरी आकडे कमी होत आहेत असं वाटत असलं तरी सुद्धा गाफील राहू नका. आणि कल्याण डोंबिवली असेल सगळीकडे येत्या काही काळामध्ये ज्या काही आपण उपाययोजना करतो आहोत त्या केल्यानंतर साधारणतः एक अजून माझ्या मते 20 दिवस ते 25 दिवस लागतील तो कर फ्लॅट होईल आणि नंतर हळूहळू तो खाली जायला लागेल. असं असं आता तसं होत नाहीये पण असेल तर जरूर तक्रार करा. अशा कोणत्याही हॉस्पिटलला आम्ही असं मोबाईल दिलेले आणि देऊ शकत. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. आपलं सुद्धा सहकार्य उपस्थित आहे. धन्यवाद. थांबा 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 थां